कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. सर्वेश्वरा, होवीन माझ्या निशीसाठी जा काही केला त्याची जर त्या काही शिक्षा मिळणार असत तरी यापुढे या जगात कोणतीच बहीण आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या बहिणीसाठी धावून जायची नाही. सर्वेश्वरा, होवीच्या चांगुलपणाची ही शिक्षा देणार असस का त्याका? भास झाला आता तर काय बघूकच नको. आतापर्यंत कुणीतरी मेल्यासारखा वातावरण होता घरात आणि आता सण असल्यासारखा. पण लालीताई, एका परीने ओवीला शुद्ध आली हे बरंच झालं ना. म्हणजे आता तिच्या जीवाचा धोका टळलाय, पण याचे परिणाम काय होतील ह्याचा सुद्धा विचार करायला हवा ना. नाही नाही, म्हणजे तसं नाही, ती बरी होऊ दे, माझं तिच्याशी काही वैर नाहीये. हो, पण फक्त आता ती घरी आल्यावर पुढे काय? पुढे काय? आता त्या ओवीचं पुढे काय व्हायचं तर होय ना. तिची मावशी हा ना, आपण कशाला विचार करायचा त्याचा? पण लालीताई, ओवीने निशीचा जीव वाचवून आपल्या कुटुंबावर उपकार केलेत हे लक्षात ठेवून दादानी ओवीला सून म्हणून स्वीकारली तर? घे बाय माझे. पण असं का करतील ते? का नाही करणार? दादा असं करूच शकतात, ते कधीच कोणाचे उपकार ठेवत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे लालीताई, त्या तोवीच्या उपकारांचं ओझं इतकं मोठं आहे. लालीताई, समजा ओवीचं सुद्धा श्रीनूवर खरोखरच प्रेम असेल तर? तर दादा श्रीनूच्या मागणीला परवानगी देऊच शकतात. लालीताई, आता आपली डाळ शिजणं मला जरा कठीणच वाटतंय. तसं जर झालं तर एकतर मी कोणाचा तरी जीव घेईन, नाहीतरी मी जीव देईन. पण श्रीनूला दुसऱ्या कोणाचंच होऊ देणार नाही. आणि आत्ता इतक्या पुढे आल्यावर तर नाहीच नाही. एवढा पुढे येऊन मी मागे जाणारातली नाहीये. आणि जर गेले तर मी स्वतःलाच माफ करू शकणार नाही. ओवी मरणाच्या दारातून परत आलीये ना, तर ते दार मी तिच्यासाठी उघडेन. पण ह्या घरचा उंबरठा ओलांडून मीच येणार श्रीनूची बायको म्हणून. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.